ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे, त्यामुळे जनसामान्याचा तसेच आंबेडकरी समाजाचा भावना दुखावल्या असून सर्व स्तरातून यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत रिपब्लिकन सेना व आझाद समाज पार्टी यांच्या विद्यमाने रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, पवित्र सरकारचं करायचं का? चंद्रकांत पाटलांचं करायचं का? आमच्या मागण्या ह्या गेल्या काही दिवसांपासून रखडत चाललेल्या होत्या आणि त्या आज कुठेतरी रस्त्यावरती आल्या. सर्वप्रथम राज्यपाल, या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. बीजेपीचे पदाधिकारी प्रसाद लाड यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो. आणि गेल्या काही दिवसांपासून जी व्यक्ती चंपा या नावाने चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री हे प्रचलित आहेत, त्यांचे कार्यकर्तृत्व सर्व महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला कळलेलं आहे. कारण की यांची जी बीजेपीची जी लॉबी आहे हे संपूर्ण महापुरुषांच्या विरोधामध्ये, त्यांनी लोकशाहीच्या विरोधामध्ये सूर जो लावलेला आहे त्याला कुठेतरी आज आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या मागण्यांपैकी, मोर्चाच्या प्रमुख मागण्यांपैकी आमच्या मागण्या अशा आहेत की जे आमचे भीमसैनिक आहेत, तीन भीमसैनिक, त्यांच्यावरती 307 सारखे जे खोटे गुन्हे लावलेले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत. त्यांच्या ज्या भावना आहेत, जशा तुम्ही तुमच्या भावना लोकांसमोर पोहोचवल्या की आम्ही दुःख व्यक्त करतो, आम्ही खेदजनक वक्तव्य करत केलेलं आहे, तसंच त्यांनी त्यांचं दुःख तुमच्यावरती व्यक्त केलेलं आहे, तर त्यांना क्लीन चिट देण्यात यावी. त्यांचे सर्व खटले, त्यांच्यावरचे गुन्हे हे मागे घेण्यात यावेत. त्याचप्रमाणे दुसरी प्रामुख्याची मागणी, पोलिसांचं जे 11 पोलिसांचं जे निलंबन केलेलं आहे ते त्वरित मागे घेण्यात यावं. ज्यांची सहकार्याची भूमिका होते, जे ड्युटीवरती होते, खरोखरच ते तिथे त्यांची सेवा करत होते आणि अशा पोलिसांना, त्यांनी 11 पोलिसांना दोषी ठरवून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे, ती मागे घेण्यात यावी. त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले, या महाराष्ट्राला जागरूक ठेवणारे, गल्ली बोळातली बातमी दिल्लीपर्यंतची ही घराघरामध्ये पोहोचवणारे हे आमचे सर्व मित्र पत्रकार, यांच्यावरती भले तो एक पत्रकार असेल परंतु त्या सर्व पत्रकारांवरती गुन्हा दाखल झाला असं आम्ही मानतो. तर त्या पत्रकारावरचा गुन्हा हा त्वरित मागे घेण्यात यावा. आणि तुम्ही फक्त तोंडी आश्वासन देता, कारण की हे जे सरकार आहे ते तोंडी आश्वासन देण्यामध्ये, गाजर देण्यामध्ये खूप प्रचलित आहे, तर यांनी लवकरात लवकर कागदोपत्री पूर्तता करून कोर्टाच्या आधिपत्याखाली सर्व पंचनामे करून ते दोषी नाहीत अशी क्लीन चिट सरकारतर्फे द्यावी, एवढ्याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. हे जर काही दिवसात न झाल्यास तर आमचं हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येऊ असं रिपब्लिकन सेनेद्वारे आणि आंबेडकरी संघटनेद्वारे जाहीर करतो. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.